नगर शहर विभागाचे नूतन पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक घेऊन नागरिकांशी संवाद साधला. आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता अबाधित राखण्यासंदर्भात शांतता कमिटीच्या सदस्यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. श्रावण महिन्यातील सणवार तसंच सप्टेंबरमधील गणेशोत्सव, मुहरम असे विविध धर्मीय उत्सव शांततेत साजरे व्हावेत यासाठी पोलीस दलानं नागरिकांशी संवादाचा उपक्रम हाती घेतला. नगर शहर विभागाचे नूतन पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता कमिटीची बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी कोतवाली तोफखाना MIDC पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. शांतता कमिटीच्या सदस्यांनी आगामी सण उत्सव लक्षात घेऊन करावयाच्या उपाययोजनांबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या. या अहमदनगर शहराचे प्रमुख आणि प्रसिद्ध उत्सव आम्ही साजरा करणार आहोत. काही अधिकारी आहेत की ज्यांनी हे उत्सव या ठिकाणी पाहिलेले आहेत, पार पाडलेले आहेत. अहमदनगरचा मोहरम आणि अहमदनगरचे गणपती हे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे आणि म्हणून सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 23 सप्टेंबरला गणेश विसर्जन आहे तर 20 सप्टेंबरला मोहरम विसर्जन आहे. त्याच्या आधीचे जे 7 दिवस आहे साहेब हे फार महत्त्वाचे दिवस आणि हे दोन्ही उत्सव एकत्रित साजरा करणारा समाज संपूर्ण अहमदनगर शहर म्हटलं तरी चालेल, ग्रामीण भाग म्हटलं तरी चालेल, तो रस्त्यावर उतरलेला असतो. आणि महत्त्वाच्या काही गोष्टी तुमच्या फक्त लक्षात आणून देईन की साहेब आपल्याला ह्या उत्सवांकडे उत्सव म्हणून तर आपण बघतो, सर्व माया भगिनी ह्याचा आनंद लुटत असतात, सर्व बंधू लुटत असतात, मात्र प्रत्यक्षात या अहमदनगर शहराची लोकसंख्या सुमारे 4 लाख आणि रस्त्यावर उत्सव साजरा करण्यासाठी उतरलेले बंधूंची संख्या असते ती 15 ते 20 हजार आणि त्यामध्ये एखादा जर गोंधळ झाला, एखादा गालबोट लावण्याचं कृत्य झालं तर त्या कृत्यामध्ये सहभागी असतात 100 ते 150 लोक. परंतु काही मागील 1-2 वर्षापासून जे मांडव आहे ना सर, मांडव अतिशय आपण पैसे देतो, म्हणजे फुकट घेत नाही प्रशासन पैसे देतो, ते मांडवामध्ये त्या एक साधारण 7-8 जण बसतील असाच मांडव टाकला जातो. अगदी छोटासा मांडव असतो तो, त्याच्यामध्ये आमचे अधिकारी येतात, आपण येतात, आम्ही त्यांचे ते विसावा घेतात, आम्ही त्यांचं स्वागत करत असतो. माझी अशी नम्र विनंती राहील की आम्हाला तिथे लाईट माईक आणि फुलं आणि पोलिसांनीही या सूचनांची नोंद घेत शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी सहकार्याचं आवाहन केलं. अशा संवादातूनच पोलीस चांगल्या प्रकारे कायदा सुव्यवस्था राखू शकतील असा विश्वास पोलीस उपाधीक्षक मिटके यांनी व्यक्त केला. ते समाजासाठी विघातक असतात, त्यांच्यामुळेच पूर्ण समाज बदनाम होत असतो. त्यांनाच आपल्याला वेळेवरच रोखणं गरजेचं असतं आणि मोबाईल नंबर आता सगळ्यांना दिलेला आहे. शांतता कमिटीची मीटिंग असो किंवा जाहीर गोष्टी असो प्रत्येक जणच बोलू शकत नाही, तर आपण 24 तासात कधीही मला कॉल करू शकता. माझा मोबाईल नंबर सगळ्यांना दिलेला आहे. त्यासोबतच मी तर असं म्हणेल की मी कधी कोणाला नाव वगैरे विचारत नाही, कोण बोलत आहे काय आहे, मला फक्त माहिती गरजेची असते. त्यासोबत आपण कॉलपेक्षा जर मेसेज जर केला तर जास्त सोयीस्कर पडतं, कारण प्रत्येकाचा कॉल करणं तेवढं अटेंड होत नाही, म्हणजे प्रत्येकाला कॉल अटेंड करू शकत नाही अधिकारी. आता मीटिंगमध्ये असताना जवळपास 10-12 कॉल मी अटेंड नाही केले, त्यामुळे नाराजगी वाढते. त्यापेक्षा जर मेसेज केला आणि मला तर आत्ता काही जणांनी तर सांगितलं की म्हणजे आम्ही मॅप वगैरे पण काढून देऊ अवैध धंद्यांच्या विषयी, ते जर दिले तर त्याचं नक्कीच आम्ही स्वागत करू आणि त्यावेळी तात्काळ कारवाई केल्या जाईल. जे कोणी असतील प्रत्येकावरती, कोणीही असो तो, जो अवैध धंदे करत असाल त्याची कोणाचीच घाई केली जाणार नाही, त्याच्यावरती तात्काळ कारवाई केली जाईल. अक्षय शिंदे सरांचं नाव बऱ्याच वेळा आपण सगळ्यांनी जवळपास घेतलं, त्यांचा वारसा जो आहे कामाचा तो पुढे जपण्याचा मी प्रयत्न करेन. यावेळी पोलीस अधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य, नागरिक उपस्थित होते. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.